विश्वभूषण जीवन गौरव पुरस्कार, ज्ञान तपस्वी डॉक्टर आह साळुंखे उर्फ तात्या साहेब, संस्कृत से गाढ़े अभ्यासक प्राध्यापक, चिकित्सेच्या परंपरेतील विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे क्रियाशील मराठी साहित्यिक, निवृत्तीनंतर बुद्ध विचार समजून घेण्यासाठी पाली भाषा शिकणारा एक बहुभाषा प्रेमी संशोधक विद्यार्थी, आणि केवळ आजच्याच नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सामाजिक आणि वैचारिक वाङ्मय बीजांची पेरणी करणाऱ्या चिकित्सक क्रांतिकारी विचारांचा दिग्दर्शक म्हणूनही आपण आम्हाला ज्ञात आहात। सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील आपला जन्म आपल्याला वारकरी संप्रदायाचा संस्कार देऊन गेला। याच परंपरेतून पुढे आलेली स्वतंत्र विचाराचा पाठपुरावा करणारी आपली चिकित्सक वृत्ती आपल्याला संस्कृत आणि मराठी भाषेमधील पदव्युत्तर शिक्षणानंतर PhD साठी चार्वाक दर्शनाच्या चिकित्सक संशोधनाकडे घेऊन गेली। सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील जवळपास 32 वर्षांची संस्कृत अध्यापनाची आपली जबाबदारी तर उभ्या महाराष्ट्राला पुढच्या पिढीतील असे चिकित्सक संशोधक पुरवणारी कारकीर्द म्हणूनच लक्षात राहते। समाजाला भिडणाऱ्या प्रश्नांना आणि द्वंद्वांना सातत्यपूर्ण अभ्यास संशोधन आणि चिंतनाची जोड देत विवेक जागृत ठेवत आपण उत्तरे शोधलीत। आपले हे विचारधन आपण आपल्या विपुल लेखातून आणि ओघवत्या वाणीमधील व्याख्यानांमधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले। आपल्या परखड वैचारिक भूमिकांना नैतिक अधिष्ठान मिळवून देणारी आपली ही विवेकी मांडणी नव्या पिढीसाठी दीपस्तंभच ठरत आहे। संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आपणास विश्वभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। आपल्या या दैदिप्यमान कामगिरीस आमचा हा मानाचा मुजरा आहे।